सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या मराठी या विषयाचा भाषाभ्यास म्हणजेच व्याकरणाच्या विविध घटकांचा अभ्यास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे अभ्यासत आहोत। आज आपण वृत्त हा घटक अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये भुजंगप्रयात, मालिनी आणि वसंत तिलका या तीन वृत्तांचा अभ्यास आपण करणार आहोत। वृत्त हा घटक समजून घेऊन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, या घटकाला तुम्हाला पैकीच्या पैकी गुण सहज पडू शकतात। वृत्त हे कविता रचनेचे एक प्रमाण आहे। भाषा हे आत्मप्रकटीकरणाचे साधन आहे। आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून रचना करणे हे वृत्ताचे वैशिष्ट्य असते। वृत्तामध्ये मात्रा, लघुगुरू, लघक्रम, लघुगुरू ओळखण्याचे नियम, यती, गण या महत्त्वाच्या बाबी असतात, त्या तुम्ही समजून घ्या। इयत्ता 9वीला व 10वीला आपण भुजंगप्रयात, मालिनी, वसंत तिलका ही वृत्ते अभ्यासणार आहोत। वृत्तांचा अभ्यास तुम्हाला इयत्ता 8वीपासून 12वीपर्यंत आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल। विद्यार्थ्यांनी विविध घटकांच्या अभ्यासासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण भुजंगप्रयात या वृत्तापासून सुरुवात करणार आहोत। वृत्तामध्ये ऱ्हस्व अक्षरांना लघु तर दीर्घ अक्षरांना गुरु म्हणतात। भुजंगप्रयात या वृत्तात 12 अक्षरे असतात। गण य य य य यती 6व्या अक्षरावर असते आणि भुजंगप्रयात हे अक्षर गणवृत्त आहे। ऱ्हस्व अक्षर लघु हे यू या अर्धचंद्राकृती चिन्हाने तर दीर्घ अक्षर गुरु हे आडव्या रेषेने दर्शवतात। आता उदाहरण बघू। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देय हा माझा पडावा। यामध्ये लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु य य य य या पद्धतीने आपण मात्रा आणि लघुगुरु दिलेले आहेत। पुढचं वृत्त मालिनी वृत्त। मालिनी हे अक्षर गणवृत्त आहे। या कवितेच्या प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात। प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात। या 15 अक्षरांचे 3-3 गट केले तर न न म यय असे गण पडतात। मालिनी वृत्तामध्ये यती 8व्या अक्षरावर असते। यामध्ये मात्रा, लघुगुरु यांच्यासाठी आता आपण मालिनी वृत्ताचं उदाहरण अभ्यासूया। उदाहरण, पखरन बग घाली भूवरी पारिजात, परिमल उधळी हा सोनचाफा दिशांत। ज्यामध्ये आपण आता लघुगुरु देऊया। पुन्हा एकदा सांगतो, ऱ्हस्वाक्षरांना लघु तर दीर्घाक्षरांना गुरु म्हणतात। लघु 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 गुरु 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 लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु आणि न न म य य न न म य य हे या वृत्ताचे गण आपण पाडलेले आहेत। यती 8व्या अक्षरावर आपल्याला दिसून येत आहे। यानंतर आपण पुढचा वृत्त अभ्यासणार आहोत आणि ह्या वृत्ताचं नाव आहे वसंत तिलका वृत्त। वसंत तिलका हे अक्षर गणवृत्त आहे। त्याच्या प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात। प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात। त्या 14 अक्षरांचे त भ ज ज ग ग असे गण पडतात। शेवटची 2 अक्षरे गुरु असतात आणि वसंत तिलका ह्या वृत्तामध्ये यती 8व्या अक्षरावर असतो। आता आपण वसंत तिलका या वृत्ताच्या अभ्यासासाठी या वृत्ताचं एक छानसं उदाहरण अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, लघक्रम म्हणजे लघुगुरूच्या क्रमाला आपण लघक्रम म्हणतो आणि लघुगुरु ओळखण्यासाठी जोडाक्षरापूर्वीच्या ज्या अक्षरावर आघात येतो तर ते अक्षर गुरु मानतो आपण। उदाहरणार्थ, आरक्त
होय फुलूनी प्रणयी पलाश फेकी रसाळ तरुही मधुगंध पाश। आता आपण याला लघु आणि गुरुचा लघुक्रम नोंदवूया, ज्यामध्ये गुरु गुरु लघु, गुरु लघु लघु, लघु गुरु लघु, लघु गुरु लघु, गुरु गुरु। आणि याचे गण आहेत त भ ज ज ग ग, त भ ज ज ग ग, शेवटचे दोन अक्षर हे गुरु आहे। विद्यार्थी मित्रांनो, वृत्तांचा अभ्यास करीत असताना तुम्हाला लघुगुरु ओळखण्याचे नियम माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून या व्हिडिओच्या शेवटी लघुगुरु ओळखण्याचे नियम मी देतो आहे। लघु गुरु ओळखण्याचे अत्यंत सहज सोपे नियम: एक, जोडाक्षरापूर्वीच्या लघु अक्षरावर जोर म्हणजे आघात येत असेल तर ते गुरु मानावे, नसेल तर लघु मानावे। दुसरा, जोडाक्षरातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर जोडाक्षर लघु मानावे। तिसरा नियम, जोडाक्षरातील शेवटचा वर्ण दीर्घ असेल तर ते गुरु मानावे। चौथा नियम, लघु अक्षरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे। पाचवा नियम, कवितेच्या चरणाच्या शेवटी येणारे अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते गुरु मानावे। विद्यार्थ्यांनी यती गण त्याचप्रमाणे लघुगुरु ओळखण्याचे नियम जर सूक्ष्मपणे अभ्यासले तर वृत्त या घटकावरील कोणताही प्रश्न तुम्हाला सहजपणे सोडवता येतो। गणामध्ये वृत्ताची लक्षणे ठरवताना लघुक्रम लघुगुरुक्रम मांडून अक्षरांची तीन तीनच्या गटात जी विभागणी केली जाते त्याला गण असे म्हणतात। कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण होय। तीन अक्षरी शब्दांचे लघुगुरुप्रमाणे एकंदर आठ गण पडतात। या आठ गणांना य र त न भ ज स म अशी आठ नावे दिलेली आहेत। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी ते 12वीच्या सर्वच वर्गांना उपयोगी पडणाऱ्या विविध भाषिक घटकांचा अभ्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या सर्वच घटकांचे व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत। सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तुमच्या मनामधील प्रश्न शंका यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता, तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील। आमच्याशी जोडलेले रहा आणि भाषा अभ्यास सहज सोपा करून अभ्यास करा।